गाईज इंग्लिश बोलण्यासाठी इम्पॉर्टंट असणारे वर्ड्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यातला आपला फर्स्ट वर्ड आहे ॲबिलिटी ॲबिलिटी म्हणजे काय क्षमता एखादी गोष्ट करण्याची क्षमता म्हणजेच ॲबिलिटी तसंच अबाऊट अबाऊट म्हणजे एखाद्याबद्दल च्याबद्दल म्हणजेच एखाद्याबद्दल नेक्स्ट अबव अबव च्या वरी जेव्हा तुम्हाला वरी असं म्हणायचं असतं तिथे तुम्हाला अबाऊचा यूज करायचा आहे नेक्स्ट आहे ॲक्सेप्ट 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 करणे स्वीकारणे किंवा स्वीकार करणे अकाऊंट अकाऊंट म्हणजे खातं हे तर सगळ्यांना माहीत असेल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की माझं अकाऊंट इथे आहे माझं अकाउंट ह्या बँकेत आहे म्हणजे माझं खातं त्या बँकेत आहे अचीव करणे अचीव अचीव करणे एखादी गोष्ट साधणे किंवा मिळवणे ॲक्शन ॲक्शन क्रिया ॲक्टिव ॲक्टिव सक्रिय असणे ॲड 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 करणे जोडणे ॲड्रेस ॲड्रेस म्हणजे पत्ता घराचा असेल ऑफिसचा असेल किंवा दुकानाचा असेल सगळ्याला ॲड्रेस म्हणायचा आहे अग्री अग्री सहमत असणे अलाव अलाव परवानगी देणे आन्सर आन्सर उत्तर आन्सर म्हणजे उत्तर अपियर अपियर दिसणे ॲप्लाय ॲप्लाय अप्लाय करणे अर्ज करणे एरिया एरिया क्षेत्र किंवा जागा म्हणजेच हा एरिया आमचा आहे म्हणजे बऱ्याचदा म्हणतो हा एरिया आमचा आहे म्हणजे काय हे क्षेत्र आमचं आहे किंवा एवढा परिसर आमचा आहे आस्क आस्क विचारणे अटेन्शन अटेन्शन लक्ष लक्ष देणे किंवा सिंपल लक्ष या दोन्ही अर्थाने तुम्ही अटेन्शनचा यूज करू शकता अवेलेबल 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 असणे उपलब्ध असणे बऱ्याचदा ऐकलेलं असेल तुम्ही की आ, ह्या ह्या गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजेच ह्या गोष्टी उपलब्ध आहेत बॅक बॅक मागे बॅड 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 म्हणजे वाईट नेक्स्ट ब्युटिफुल ब्युटिफुल सुंदर हे तर वर्ड सगळ्याला माहीत असेल ब्युटिफुल म्हणजे सुंदर बिगीन बिगीन सुरू करणे किंवा सुरुवात करणे म्हणजेच काय करणे बिगीन करणे बिल्यू बिलीव विश्वास ठेवणे बेटर बेटर चांगला तू तु, बऱ्याचदा तुम्ही असंही बोल बोलत असाल की तू त्याच्यापेक्षा बेटर आहेस म्हणजे तू त्याच्यापेक्षा चांगला आहेस बिग बिग म्हणजे मोठा बुक बुक पुस्तक हे पण सगळ्यांना माहीत असणार आहे बोथ म्हणजे दोन्हीही बोथ म्हणजे काय दोन्ही ब्रेक 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 म्हणजे काय तुटणे बऱ्याचदा म्हणतो मिरर तुटला म्हणजे मिरर काय झाला ब्रेक झाला किंवा फाटणे या अर्थाने सुद्धा तुम्ही ब्रेकचा यूज करू शकता ब्रिंग 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 म्हणजे काय अन्ने ब्रिंग आणने बिल्ड 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 म्हणजे बांधणे बिझनेस बिझनेस व्यवसाय किंवा तुमचा जो काही कामधंदा असतो त्याला तुम्हाला बिझनेस म्हणायचा आहे बाय बाय करणे खरेदी करणे कॉल कॉल करणे म्हणजेच कॉलला तुम्ही तसा काही पर्टिक्युलर मराठीत वर्ड नाही त्याला कॉलच तुम्ही म्हणू शकता कॅन कॅन म्हणजे करू शकणे एखादी गोष्ट करू शकणे म्हणजेच काय कॅन जसं की आय कॅन डू मी करू शकतो अशा प्रकारे केअर केअर काळजी करणे कॅरी 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 करणे म्हणजे काय वाहने वा किंवा एखादी गोष्ट सोबत घेऊन जाणे या अर्थाने सुद्धा कॅरी करण्याचा तुम्हाला यूज करता येईल चेंज 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 म्हणजे बदल चूज 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 करणे निवडणे सिटी शहर सिटी म्हणजे शहर क्लीन स्वच्छ क्लोज क्लोज बंद करणे म्हणजे क्लोज करणे तसंच कोल्ड कोल्ड म्हणजे थंड कम येणे हे तर सगळ्यांना माहीत आहे की कम म्हणजे येणे कॉमन कॉमन सामान्य का कॉमन म्हणजे काय सामान्य कम्प्लीट कम्प्लीट कंप्लीट म्हणजे पूर्ण बऱ्याचदा ऐकलं असं की तुझं होमवर्क कम्प्लीट कर म्हणजेच तुझं होमवर्क पूर्ण कर कन्सिडर 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 करणे विचार करणे कंटिन्यू कंटिन्यू करणे एखादी गोष्ट सुरूच ठेवणे याला कंटिन्यू म्हणायचं आहे समजा कोणीतरी बोलत आहे आपण काय म्हणतो कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे बोलत बोलत राहास थांबू नकोस अशा प्रकारे कंट्रोल कंट्रोल नियंत्रण क्रिएट क्रिएट करणे म्हणजे काय निर्माण करणे क्रॉस क्रॉस आता हे जे क्रॉस आहे याला मराठीमध्ये पण असं स्पेशल वर्ड मला माहीत नाही काय म्हणतात ते जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला कॉमेंट करायचं आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये याला क्रॉसच आपण म्हणूया आता सध्या तरी डे डे म्हणजे डिवस डिसाइड डिसाईड करणे एखादी गोष्ट ठरवणे किंवा निर्णय घेणे डिफरंट वेगळा विभिन्न अशा अनेक अर्थांनी तुम्हाला डिफरंटचा यूज करता येईल तसंच डिफिकल्ट डिफिकल्ट कठीण डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे थेट डू डू म्हणजे काय करणे सिंपल आहे डॉक्टर सिंपल डॉक्टरला आपण डॉक्टर्स म्हणतो डोअर 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 म्हणजे दरवाजा डाऊन डाऊन म्हणजे काय खाली ड्राईव्ह म्हणजे काय चालवणे जसं की गाडी वगैरे चालवतो त्यावेळेस मी ड्राईव्ह करत आहे म्हणजे मी गाडी चालवत आहे त्याचा अर्थ होतो ड्युरिंग ड्युरिंगच्या दरम्यान म्हणजे एखाद्या वेळेच्या दरम्यान तिथे तुम्हाला ड्युरिंगचा यूज करायचा आहे ईच इच, इच म्हणजे काय प्रत्येक तसंच अर्ली 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 म्हणजे लवकर इझी इझी म्हणजे काय सोपे ईट सिम्पल आहे ईट म्हणजे खाणे इंड इंड म्हणजे सेवट आता एंड एंडसुद्धा म्हणतात काही एंड सुद्धा म्हणतात किंवा इंड दोन्हीपैकी कोणतंही म्हणू शकता एनफ एनफ पुरेसे इवन इवन म्हणजे तरीसुद्धा सुद्धा इवन म्हणजे काय तरीसुद्धा या अर्थाने इवनचा यूज करायचा आहे एक्झाम्पल एक्झॅम्पल उदाहरण एक्झिस्ट एक्झिस्ट अस्तित्वात अस एक्सपिरियन्स अनुभव एक्सप्लेन एक्सप्लेन करणे म्हणजे स्पष्ट करणे एक्सप्लेन करणे स्पष्ट करणे फेस हे पण सगळ्यांना माहीत आहे फेस म्हणजे चेहरा फॅक्ट म्हणजे काय तथ्य तसंच फॅमिली फॅमिली म्हणजे काय कुटुंब हे वर्ड छोट हे छोटे छोटे वर्ड आहेत प्रत्येक जणाला माहीत असतील फास्ट म्हणजे सुद्धा जलद हे सुद्धा इजी वर्ड आहे फील आता बघा फील फील म्हणजे काय अनुभवणे एखादी गोष्ट अनुभवणे म्हणजेच फील करणे फाईंड शोधणे फिनिश म्हणजे काय पूर्ण करणे फिनिश म्हणजे काय पूर्ण करणे फस्ट पहिला हे पण माहीत असेल तो फर्स्ट आला म्हणजे तो पहिला आला फॉलो 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 करणे अनुसरण करणे फूड अन्न किंवा जेवण या दोन्ही अर्थाने फूडचा यूज करा फ्रेंड मित्र हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल फुल म्हणजे पूर्ण फुल म्हणजे काय पूर्ण फुल पूर्ण गेम खेळ तसेच गिव याला काय म्हणायचं आहे गिव गिव म्हणजे देणे गो जाणे तसंच गुड गुड म्हणजे काय गुड म्हणजे काय चांगला ग्रेट म्हणजे महान ग्रेट महान ग्रेट महान ग्रुप गट ग्रो वाढणे हाफ अर्धा हाफ याला कसं म्हणायचं आहे हाफ हाफ म्हणजे अर्धा तसंच हँड हात हार्ड हार्ड कठीण हॅव असणे हॅव म्हणजे काय असणे गाईज आपण हॅव हॅथचे है बरेच व्हिडिओ बनवलेले बनवलेले आहेत जर तुम्हाला याचा पूर्ण यूज जर तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल तर याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत ते व्हिडिओ बघायचे आहेत याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देते तिथेही तुम्ही बघू शकता हेल्थ हेल्थ आरोग्य हेल्प हेल्प करणे मदत करणे उंचसाठी यूज करायचा आहे तुम्हाला हाय हाय म्हणजे काय उंच होम म्हणजे घर हे पण तुम्हाला माहीत असेल होप म्हणजे आशा हाऊ हे तुम्हाला माहिती आहे आपण ज्यावेळेस क्वेश्चन विचारतो त्यावेळेस आपण हाऊचा यूज करतो हाऊ म्हणजे काय कसा कशी कसे या सगळ्या अर्थाने हाऊचा यूज करायचा आहे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट महत्त्वाचे इन म्हणजे मध्ये इन्क्लूड इन्क्लूड समाविष्ट करणे इन्क्रीज करणे वाढवणे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन माहिती एखाद्या बऱ्याचदा आपण ऐकलेलं असेल की मला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणजे मला या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे इंटरेस्ट इंटरेस्ट असणे रस असणे इज म्हणजे आहे तसंच इट म्हणजे हे हा ही या सगळ्या अर्थाने तुम्हाला इटचा यूज करायचा आहे जॉब नोकरी तसंच आता बघा जस्ट बऱ्याचदा तुम्ही हे वर्ड ऐकलं असेल जस्ट म्हणजे फक्त या अर्थाने जस्टचा यूज करायचा आहे कीप म्हणजे कीप ठेवणे काइंड प्रकार नो माहित असणे याला काय म्हणायचं आहे नो नो माहित असणे लार्ज लार्ज, मोठा लास्ट लास्ट म्हणजे शेवटचा लेटर 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 नंतर लाफ हसणे हे सुद्धा सगळ्याला माहीत असेल लर्न म्हणजे शिकणे लर्न म्हणजे शिकणे लिऊ सोडणे लिव सोडणे तसंच आहे कमीसाठी तुम्हाला वर्ड यूज करायचा आहे लेस काय यूज कराल लेस परवानगी देण्यासाठी लेट 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 मी डू दिस लेट मी गिव्ह दिस अशा प्रकारे लाईफ लाईफ म्हणजे काय जीवन लाईट म्हणजे प्रकाश लाईफ म्हणजे जीवन आणि लाईट म्हणजे प्रकाश तसंच लाईक म्हणजे काय आवडणे तिन्ही वर्ड बघा थोडे वेगवेगळे आहेत लाईफ जीवन लाईट प्रकाश आणि लाईक म्हणजे आवडणे किंवा लाईव 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 म्हणजे जगणे लव म्हणजे प्रेम हे सुद्धा माहीत असेल सगळ्याला मेक मेक बनवणे माणूस आता मॅन म्हणजे माणूस हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे तसंच मेनी मेनी अनेक किंवा पुष्कळ मे मे शक्यता एखाद्या गोष्टीची शक्यता व्यक्त करण्यासाठी मेचा यूज करायचा आहे मीन मीन अर्थ मेन्शन मेन्शन उल्लेख करणे मिनिट मिनिट म्हणजे मिनिटच मिस 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 म्हणजे चुकवणे गाईज मिनिट याला जर मराठीमध्ये तुम्हाला मिनिटच्याऐवजी दुसरं काही म्हणत असतील तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मोर मोर अधिक तसंच मोस्ट मोस्ट म्हणजे बहुतेक मोर आणि मोस्ट या दोन्हीमध्ये फरक आहे मू मू हलवणे म्युझिक म्यूजी, म्युझिक म्हणजे संगीत मस्ट मस्ट म्हणजे आवश्यक तसं मे म्हणजे शक्यता व्यक्त करण्यासाठी म्हटलं तसंच मस्ट म्हणजे एखादी गोष्ट करणं आवश्यक आहे यासाठी मस्तचा यूज करायचा आहे नेम नेम नाव नीड नीड गरज नेवर नेवर कधीच नाही कधीच नाही यासाठी सिम्पल नेवरचा यूज करायचा आहे न्यू न्यू नवीन नेक्स्ट नेक्स्ट पुढील किंवा पुढचा नो नो म्हणजे नाही हे सगळ्यांनाच माहीत असेल तसंच नॉट 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 म्हणजे सुद्धा नाही नो म्हणजे पण नाही आणि नॉट म्हणजे सुद्धा नाही पण दोघं दोन्ही यूज करताना त्याचे काही रूल्स आहेत तिथेच यूज करायचं आहे ते ते आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया नाव नाव आता नंबर नंबर म्हणजे संख्या ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट वस्तू एखादी वस्तू म्हणजे काय ऑब्जेक्ट ओपन ओपन उघडणे याच्या पहिले म्हणजे आपण मला वाटतं स्टार्टिंगलाच कुठेतरी आपण क्लोज बघितलेला आहे क्लोज म्हणजे बंद करणे आणि ओपन म्हणजे उघडणे तसंच ऑर्डर ऑर्डर म्हणजे आदेश करणे किंवा सिंपल आदेश या अर्थाने त्याचा यूज करा आदर आदर इतर आऊट आऊट बाहेर ओव, ओवर ओवर म्हणजे चा पार किंवा चा पलीकडे पार्ट पार्ट भाग पीपल पीपल लोक प्लेस प्लेस एखादं ठिकाण त्याला काय म्हणायचं आहे प्लेस तसंच प्ले प्ले प्ले, प्ले म्हणजे काय खेळणे हे सगळ्यांना माहीत असेल प्ले म्हणजे खेळणे पॉईंट पॉईंट म्हणजे बिंदू किंवा छोटासा दिलेला डॉट त्याला आपण काय म्हणतो पॉईंट म्हणतो पॉसिबल पॉसिबल कदाचित पॉवर पॉवर शक्ती प्रिपेअर प्रिपेअर तयार करणे प्रिपेअर करणे तयार करणे प्रजेंट प्रझेंट म्हणजे वर्तमान किंवा सध्याचा सध्याचा जे आहे त्याला काय म्हणायचं आहे सध्या जे आहे किंवा वर्तमान याला प्रेजेंट म्हणायचं आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम समस्या प्रोवाइड प्रोवाइड पुरवठा करणे मी ही गोष्ट प्रोवाइड केली म्हणजे ही गोष्ट मी काय केली पुरवठा केली पब्लिक पब्लिक सार्वजनिक हे पब्लिक करायला नको होतं आपण बऱ्याचदा असे सेंटेन्स बोलत असतो म्हणजे हे सार्वजनिक करायला नको होतं पुट पुट म्हणजे ठेवणे क्वेश्चन क्वेश्चन प्रश्न आन्सर म्हणजे काय उत्तर तसंच क्वेश्चन म्हणजे प्रश्न क्विक क्विक जलद किंवा गतिमान रीड रीड वाचणे रियल रियल वास्तविक रिसीव रिसीव प्राप्त करणे एखादी ऑर्डर असेल किंवा एखादी वस्तू मला रिसीव झाली म्हणजे एखादी गोष्ट मला काय झाली प्राप्त झाली रिमेंबर रिमेंबर लक्षात ठेवणे राईट राईट योग्य रूम रूम म्हणजे खोली बऱ्याच मग तीन रूम तीन रूम चार रूम म्हणजे काय चार खोल्या तीन खोल्या अशा प्रकारे एक रूम तर सिंपल रूम म्हणायचा आहे रन रन धावणे किंवा पळणे से से संगने स्कूल स्कूल शाला तसच सी सी मे पहाने सेल्फ सेल्फ स्वत शॉर्ट शॉर्ट छोटा शो शो दाखवने सिंपल सिम्पल साधा किंवा सरळ हे दोन्ही अर्थाने सिम्पलचा यूज करा स्टार्ट स्टार्ट सुरू करणे याच्यापूर्वी आपण बिगिन बघितला बुरू बिगीन, बिगीन म्हणजे पण काय सुरुवात करणे सुरू करणे तसं स्टार्ट म्हणजे पण सुद्धा सुरू करणे सुरुवात करणे स्टेट स्टेट राज्य स्टडी स्टडी अभ्यास टेक टेक घेणे तसंच आपण यापूर्वी काय बघितलं गिव म्हणजे देणे आणि टेक म्हणजे घेणे दोन्ही वड लक्षात ठेवा टॉक टॉक म्हणजे बोलणे तसंच आपण स्पीक म्हणजे बोलणे हे सुद्धा बघितलेलं आहे टीच टीच शिकवणे टेल, टेल टेल टी ई डबल एल टेल म्हणजे काय सांगणे टेस्ट टेस्ट म्हणजे चाचणी किंवा परीक्षा थिंक थिंक विचार करणे टाईम हे तर सगळ्यांना माहीत आहे माहीत असणार आहे टाईम म्हणजे वेळ टोटल टोटल एकूण बऱ्याचदा तुम्ही ऐकलेलं असेल की याचं टोटल किती झालं म्हणजे हे एकूण किती झालं किंवा यूज यूज म्हणजे यू वापर करणे यूज करणे वापर करणे आणि आपला या व्हिडिओमधला लास्टचा वर्ड आहे वर्क 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 म्हणजे काम करणे गाईज हे सगळे जे वर्ड्स आहेत जर तुम्हाला इंग्लिश बोलायला किंवा लिहायला जर शिकायचं असेल तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत हे सगळे वर्ड्स तुम्ही तोंडपाठ करा आणि गाईज जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअरसुद्धा करायचा आहे आणि तसंच काही जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे